दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला पर्णिकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 11 तारखेला संपूर्ण बाजारपेठा बंद राहिल्या. लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलकांवर गाडी घालून 8 शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या आरोपी आशिष मिश्रा याच्यावर लवकर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदामध्ये महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर अनेक पक्षांनी सहभाग नोंदवला होता. परळी शहरामध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रातील बीजेपी सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि डावे पक्ष यांनी लखीमपूर खेरी या ठिकाणी जे 4 लोक मारले गेलेले आहेत, जे पत्रकार मारला गेलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा यासाठी हा महाराष्ट्र बंद आयोजित केलेला आहे. त्या बंदमध्ये महाविकास आघाडीच्या आव्हानाला सर्व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. हा बंद यशस्वी झाले. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरा या ठिकाणी आपले शेतकरी बांधव संविधानात्मक मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने त्या शेतकरी विरोधाच्या 3 काळ्या कायद्यांच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आंदोलन करत होते. पण तिथले भारतीय जनता पार्टीचे मुजोर असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी अक्षरशः आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी चिरडून टाकलं आणि 8 शेतकरी बांधव आपला लाखोंचा पोशिंदा त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या निर्देशानुसार परळी मतदारसंघात परळी शहरामध्ये आज आम्ही महाविकास आघाडी आणि सर्व मित्रपक्ष पूर्ण परळी बंद कडेकोट अशी आम्ही केलेली आहे. आणि इथून सुद्धा पुढे मोठ्यातलं मोठं आंदोलन आमच्या सर्व नेते मंडळीची चर्चा करून आम्ही उभा करणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेमध्ये संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आज परळी शहरामध्ये कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. लखीमपूर येथील महाराष्ट्र बंद का जो पुकारे हुआ था उसके लिए आज परली के पूरे महाविकास आघाडी और मित्र पक्ष के सभी नेतागण पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने मिलकर जो आज ये बंद के लिए सहभाग हुए हैं इनका मैं पूरी तरह से शुक्रिया अदा करता हूं. और ये बंद जो हमने महाराष्ट्र सरकार ने जो पुकारा है ये लखीमपुर में जो हुए गाड़ी शेतकरों के ऊपर जो गाड़ी चलाकर उनकी जो निष्पाप शेतकरों पे जो गाड़ी चलाकर उनकी हत्या की गई इसके निषेधार्थ और इसमें जो कार्रवाई करना चाहिए केंद्र सरकार गपचुप बैठी. योगी सरकार ने पुलिसों के द्वारा उन पर गोलियां चलाई और उनके पे जो अटक होना चाहिए कार्रवाई होना चाहिए और ऐसे इस पर नहीं करे. और शेतकरों के जो तीन कायदे हैं जो 3 काले कायदे वो वापस लेने के लिए जो शेतकरी 11 महीनों से आंदोलन कर रहे हैं इसके समर्थन में हमारे नेते राहुल गांधी सोनिया गांधी ये आज से नहीं 2 साल से उस बात पे लड़ रहे हैं. लेकिन उस लड़ने को हमारे केंद्र सरकार उसको हमारा ध्यान नहीं दे रही. उसको एक आंदोलन के तौर पे सभी पार्टी जो भाजपा के निर्णय के विरुद्ध है ये सब पार्टी मिलकर उसके क्षेत्रों को समर्थन दे रहे हैं और क्षेत्रों के लिए आंदोलन कर रहे हैं. और कांग्रेस पार्टी उनके लिए पूरी तरह से आंदोलन कर रही है और आगे भी करते रहेगी. हमारे महाराष्ट्र के नेता नाना पटोले जी, हमारे अशोक राव चव्हाण जी, हमारे नए खासदार रजनीताई पाटिल जी, इन सब के आदेश के ऊपर से हम पूरे कांग्रेस कार्यकर्ताओं ने मिलकर आज परली सभी महाविकास आघाड़ी के सभी नेतागण से मिलकर साथ परली बंद करने का आह्वान किए, सब लोगों को रिक्वेस्ट किए और आगे भी और हम फिर के दिन भर बंद करने के लिए पूरी कोशिश करेंगे. और सभी का हम जितने भी लोगों ने इसमें सहभाग किया उनका सबका हम शुक्रिया अदा करते हैं और मोदी सरकार का और योगी सरकार का पूरा निषेध करते हैं.